साइड जाएगा। अरे श्री बस करो यहाँ से उतार दो, थोड़ा सा पाके ठीक है। गाड़ी गाड़ी है आप इधर रहो ना, कैमरे में आने दो, बीच में मत आओ ना, आप बीच में मत आओ, हम गाड़ी फॉलो कर। आप पीछे आ जाओ। अरे भाई नहीं, आप मेरे ऊपर पीछे हो, भाई आप आओ। हाय रितेश साहब, हाय सर, और पीछे हो ना सर, और पीछे दादा, पीछे पीछे ले, पीछे ले।
up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, but I don't wanna jinx it, baby. Let's not keep lighting up. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वागत आहे सर तुमचं, स्वागत आहे मॅम. आणि खूपच सुंदर मूवी आहे, सर्वांनी इथे एन्जॉय केलेला आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज जे आहे, जे तुम्ही करणार आहात खुलासा, ते आम्ही त्यांच्या मध्ये गुपित ठेवलेलं आहे. सो हा माईक आता तुमच्यासाठी आणि द क्राऊड इज एंटायर योर्स. आणि तुम्ही खुलासा आज करून टाका. नमस्कार, कसा वाटला चित्रपट तुम्हा सर्वांना? थँक्यू. खरं म्हणजे हे जे सत्य सत्य ओरडत होता ना, खरं म्हणजे सत्याचं स्वप्न होतं की तो जिथे जाईल तिथं ऑडियन्स मध्ये कोणतरी चिअर करेल, ते स्वप्न आज पूर्ण झालं. सत्य आणि श्रावणीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने वेड या चित्रपटाला आपला स्वतःचा घरचा चित्रपट समजून जे प्रेम दिलंय त्याबद्दल जय महाराष्ट्र बाबा. त्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचा मी आणि जिनिली आणि संपूर्ण टीम वेडतर्फे आम्ही आभारी आहोत. आणि नुकताच आत्ता वेड चित्रपट वेड 50 कोटी आपण क्रॉस केलेला आहे. तुमचं भरभरून प्रेम ह्या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट आणि आतापर्यंतचा दुसरा सर्वात हायेस्ट कलेक्शन असलेला चित्रपट वेड ठरला, त्याबद्दलही आपले खूप खूप आभार. एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो. आम्ही प्रमोट करताना बऱ्याच ठिकाणी गेलो, थिएटर्समध्ये गेलो, असंच क्राऊड रिॲक्शन घेत होतो पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात. आणि तिथे जाताना पाठीमागून कोणीतरी ओरडलं, जसं तुम्ही सत्य श्रावणी ओरडत होत तसंच ते म्हणाले, अरे सत्य आणि श्रावणीचं रोमॅन्टिक गाणं कुठं आहे? आम्हाला ते दिसलंच नाही कधी. अशी एक लव्ह स्टोरी होती जिथे त्यांचं गाणं दिसलं नाही. आणि सलमान भाऊंचं गाणं शेवटी आलं होतं, काही लोक म्हणाले अरे आम्हाला चित्रपटाच्या आत पाहायचं होतं. तर उद्यापासून, उद्या म्हणजे 20 तारखेपासून शुक्रवारी, आम्ही नवीन एक्सटेंडेड व्हर्जन चित्रपटाचं आता देतो लोकांना पाहायला, ज्याच्यामध्ये 3 जास्त अजून सीन्स असतील. अशोक मामा आणि माझा एक सीन आहे, अशोक मामा आणि जिंगल्यांचा एक्स्ट्रा सीन आहे, आणि खुशी आणि जे मुरली आहेत बाप्पा जोशी त्यांचा एक सीन आहे. आणि वेड तुझा ह्या गाण्यावरती सत्य आणि श्रावणीचं काय आयुष्य असलं असतं ते पण आम्ही शूट केलं. तुमच्यासाठी खास आज आम्ही ते गाणं इथं दाखवणार आहोत. तर हे पहिल्यांदा ह्या गाण्याचं आम्ही इथे दाखवतोय. हे गाणं ॲक्च्युली अजून युट्यूबवर आम्ही रिलीज केलेलं नाही आहे. हे लोकांना शुक्रवार शनिवार रविवार हे सरळ थिएटरमध्ये पाहायला मिळेल. आणि एक रिक्वेस्ट करतो की मीडियामधले बंधू आणि इथे ज्यांचे जे मोबाईल चालू असते त्यांनी कृपया गाणं सुरू असताना बंद ठेवावे, त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता. एवढा एक रिक्वेस्ट आहे. थँक्यू, थँक्यू सर. आपण पाहूया सत्य आणि श्रावणीचं वेळ. लाईट्स प्लीज बंद करा आणि प्लीज मोबाईल सुद्धा बंद करा. थँक्यू. कुठल्या भाषेत मराठी ना? नहीं, सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया कि वेड ने कल 50 करोड़ क्रॉस कर लिए. सो एक बहुत बड़ी उपलब्धि है एक मराठी फिल्म के लिए. तो इतना ढेर सारा प्यार जो दर्शकों ने दिया उसके लिए हम बहुत ही शुक्रगुजार हैं. और कल और सिर्फ मराठी लोग ही नहीं, बट ऐसे कई लोग हैं जो मराठी नहीं जानते लेकिन मराठी फिल्मों के शौकीन हैं, तो उन्होंने सबटाइटल्स के साथ फिल्म आकर थिएटर में देखी, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहते हैं.
और कल सिनेमा लवर्स डे है फ्राइडे 20th, जहाँ पर आपको कोई भी फिल्म मल्टीप्लेक्स में 99 रुपये में देखने को मिलेगी। तो वेट भी अभी 99 रुपीज़ में है एंड एडिशनल सीन्स के साथ है, जैसे जिन्होंने कहा कि हमने एक एक्स्ट्रा गाना ऐड किया है जो एक्चुअली ऑडियंस ने ये थॉट दिया था, तो रिलीज़ होने के बाद हमने जाकर शूट किया फिर ऐड किया, और दो तीन सीन्स है जो फिल्म में हमने ऐड किए, जो सलमान भाई का गाना जो क्लाइमैक्स में आता था वो फिल्म के बीच में आएगा, और तो एडिशनल सीन्स है तो लोगों को देखने को भी मिलेगा। तो ये रहा हिंदी में, अब यही मैं मराठी में बोलता हूँ। तर कालच वेड या चित्रपटाने 50 कोटीचा आकडा गाठला, खरं तर ही फार मोठी उपलब्धी आहे एका मराठी चित्रपटासाठी, आणि यासाठी प्रेक्षकांचे मनापासून खूप खूप आभार। आणि 20 तारखेला म्हणजे उद्या शुक्रवारी 20 तारखेला कुठल्याही थिएटरमध्ये आपल्याला कुठलाही चित्रपट 99 रुपयाला पाहायला मिळेल, तर वेड चित्रपट आपल्याला 99 रुपयाला पाहायला मिळेल। पण खास बात ही आहे की ह्यावेळेस आपल्याला वेडचा एक्सटेंडेड व्हर्जन हा पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच असं झालं असेल की चित्रपट शूट झाल्यानंतर लोकांनी म्हटलं की श्रावणी सत्याचं गाणं आम्हाला दिसलं नाही, ते आम्ही गाणं शूट केलं वेड तुझ्यावरती, ते आता चित्रपटात आहे। आणि सलमान भाऊंचं जे गाणं होतं जे एंडला येत होतं, बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की चित्रपटात पाहायची आमची इच्छा आहे, तेसुद्धा आम्ही ह्या एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये पूर्ण केली। अजून 3 एडिशनल सीन्स आहेत, माझं आणि अशोक मामांचा एक सीन आहे, श्रावणी म्हणजे जिनिलन अशोक मामांचा एक सीन आहे जी लहान मुलगी खुशी आहे, आणि बाप्पा जोशी किंवा मुरली त्यांच्याबरोबर एक सीन आहे, हे 3 सीन्ससुद्धा ॲडिशनली चित्रपटामध्ये आहेत। तर एक्सटेंडेड व्हर्जन चित्रपटाचं वेट ह्या शुक्रवारपासून तुम्हाला चित्रपटगृहात पाहायला मिळेल, तर नक्की जाऊन पहा। एक्चुअली हम लोग ने 6 फिल्म्स प्रोड्यूस किया, बट दिस इज डेफिनेटली एन ऑनर कि 50 crores क्रॉस किया है। आई थिंक इट इज पोस्ट पैंडमिक विच इज़ अ बिग डील फॉर अस, एंड एज प्रोड्यूसर्स वी आर एक्सट्रीमली ग्रेटफुल। फिलहाल वेड ही चल रहा है, और इसके बाद अभी मुंबई फिल्म कंपनी से और आगे क्या आएगा, बहुत सारी चीज़ें हैं पाइपलाइन में, लेकिन वील डिसाइड व्हेन दे आर रेडी। थैंक यू सो मच।